नमस्कार, मी अभिनेत्री मोनालिसा बागल. आजच माझ्या सिनेमाचं म्युझिक लॉन्च झालं आहे, परफ्यूम या सिनेमाचं. या कथाबद्दल तर आत्ता मी रिव्हील काही करू शकत नाही, पण या सिनेमामध्ये मी महक नावाचं एक कॅरेक्टर केलं आहे, जी की बेसिकली पाहिल्यानंतरच कळतं आहे की ही खूप यंग आहे मुलगी, कॉलेज गोईंग आहे. सो कॉलेजमधल्या एका मुलीचं मी कॅरेक्टर केलेलं आहे. पण नक्कीच सांगता येईल की हे एक नॉर्मल मुलीचं कॅरेक्टर आहे असं तर नक्कीच नाही. खूप चॅलेंजिंग आणि खूप डिफरंट कॅरेक्टर आहे या सिनेमामध्ये माझं. आणि या सिनेमाच्या बाबतीत सांगता येईल असं की हा सिनेमा जो आहे तो बेसिकली सर्वांनीच पाहायला पाहिजे. म्हणजे लहान मुलांपासून, जसं की श्रावणी आहे, तर तिच्या एज ग्रुपपासून ते खूप म्हणजे जास्तीत जास्त वयापर्यंत ओल्ड एजवाले पण लोक हा सिनेमा पाहू शकतात. यामध्ये मी एक महक नावाचं कॅरेक्टर करून एक भूमिकाही पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे माझ्याकडून. सो हा सिनेमा 1 मार्चला प्रदर्शित होतो आहे. सो तुम्ही पहा. आणि या सिनेमामध्ये मी सयाजी शिंदे, चिन्मय मांगले यांच्या सर्वांसोबत काम केलं आहे. सो खूप चांगला अनुभव होता माझा या सिनेमा. तुमची अर्थात डेब्यू फिल्म आहे, तो पहिला हा एक्सपिरियन्स आहे तुमचा, कसा होता ओव्हरऑल एक्सपिरियन्स? आणि ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला कथानक मिळालं, मग तुम्हाला जी काही प्रोसेस असते शूटची वगैरे त्याबद्दल काय सांगाल? पहिल्यांदा मी माझे जे गुरु आहेत किशोर सर, किशोर गिरे, ज्यांनी मूवी ही लिहिली आहे, ते माझे गुरु आहेत. त्यांनी मला ॲक्टिंग वगैरे शिकवली. 2 वर्ष मी वर्कशॉप केले त्यांच्याकडे. त्यांनी माझ्या बॉडी लँग्वेजवर, माझ्या सगळ्याच गोष्टीवर, म्हणजे जसं की डायलॉग डिलिव्हरी, फेस एक्सप्रेशन, बऱ्याच गोष्टी त्याच्यावर काम झाल्यानंतर मला मार्चमध्ये त्यांनी सांगितलं की अशा अशी स्टोरी आहे. मग त्याच्यानंतर मी माझं कॅरेक्टर डेव्हलप केलं. त्यात मी कोकणी बोलतो आहे, मग त्यासाठी मी कोकणात जाऊन राहिलो आठवडाभर. नंतर एक काजीचं पण आहे कॅरेक्टर, त्याच्यासाठी पण मेहनत घेतली, बरंच मेहनत करावी लागली माझ्या आवाजावर, सगळ्याच गोष्टींवर. आणि एवढ्या मोठ्या स्टारकास्टसोबत काम करायचं, तर सयाजी शिंदे, चिन्मय मांडलेकर, अभिजित चव्हाण, सगळेच ज्यांनी पहिले मूव्ही केले, त्यामुळं थोडासा नर्वस होतो मी, पण मी चांगलं केलं. माझं मी 100% बेस्ट दिला आहे. तुम्हाला आवडेल का? बरोबर. आता मुळात आपण ज्या कथानकाचं आपण पाहतो त्याच्यामध्ये वेगवेगळे शेड्स आहेत, तर हे सगळं तुम्ही पर्सनली सीन्स करताना तुम्ही कसं एन्जॉय केलेलं होतं? या सगळ्याची मेकिंगची जी प्रोसेस होती त्याच्याबद्दल तुम्ही दोघं पण काय सांगाल? ओव्हरऑल मेकिंग प्रोसेसबद्दल खरंच खूप सांगावं असं वाटतं. मी जे काही माझ्या आत्तापर्यंतचे सिनेमे केले त्यामध्ये मी एक एक्सपिरियन्स केला आहे. आमचे जे डिरेक्टर आहेत करण तांदळे, त्यांनी ईच अँड एव्हरी सीनचा स्टोरी बोर्ड तयार केला होता की याची ही इथे ही पोझिशन असेल, हा इथे उभा असेल, हा त्याचा हा कॉस्ट्युम असा असेल, तर ही मुलगी इथे असेल, तर हिचे हेअर उडताना कुठे उडतील, हे सगळं विज्युअलायझेशन जे होतं त्यांचं ते ऑलरेडी त्यांनी पहिल्यांदाच करून ठेवलेलं होतं. सो खूप इझी गेलं. आणि खरं सांगायचं तर एवढ्या मोठ्या स्टारकास्टबरोबर काम करताना, लीडला असताना खूप डिफिकल्ट होतं हे सगळं, परंतु खरं सगळ्यांनीच खूप सपोर्ट केला आहे. सयाजी शिंदे सर, चिन्मय मांगले सर, सर्वांनीच खूप आम्हाला सपोर्ट केला आहे. सो खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा. खडकवासलं शूट होतं माझं नंदमहलमध्ये, आणि त्या आदल्या दिवशी मी आजारी पडलेलो फार. मला ताप होता, ही मोनानी पण थोडीशी हेल्प वगैरे गेली, त्यामुळे नंतर जो थोडंसं नर्वस झालं त्यामुळे. सयाजी सरांसोबत पहिला सीन होता, त्याच्यानंतर तो सीन दिल्यानंतर सगळ्यांनी उठून माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या. तो सीन तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही नक्की पहा. डिरेक्टरचे आहेत जे आज इथे येऊ शकले नाही, करण तांदळे सर, त्यांची खरंच खूप मेहनत आहे. कारण एक डिरेक्टरच्याच खांद्यावरती सर्व सिनेमाचा भार असतो. सो त्यांनी जे काही घडलं आहे ते त्यांच्यामुळे घडलं आहे. सो त्यांनी खूप छान आम्हाला गाईड केलं आहे. खूपच छान अनुभव होता, असं वाटलं नाही की आम्ही त्यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करू. नक्की टायटल जे आहे सिनेमाचं परफ्यूम, मला असं नाही वाटत की इथे असलेल्या कोणालाही हे नाव माहीत नसेल की परफ्यूम. आणि परफ्यूम हा तर सर्वांना माहिती आहे आणि आपण डेली यूज करतो कारण तो सुगंध देतो. असाच हा सिनेमा आमचा तुमच्या सर्वांच्या भेटीला 1 मार्चला येतो आहे. आणि असा सुगंध हा महाराष्ट्रात दरवळेल अशी आम्हाला खात्री आहे नक्की. त्याच्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची आणि प्रेमाची गरज आहे. सो तुम्ही हा सिनेमा
सिनेमा बघा. माझं जे कॅरेक्टरबद्दल मी सांगेल थोडंसं, चंदन जे कॅरेक्टर आहे ते अगदी त्याच्या नावासारखंच आहे, दरवळणारं. चंदनला घासल्यावर जे त्याचं महक म्हणजे त्याचा फ्रेग्रन्स येतो, त्यांचीच लव्ह स्टोरी आहे. आणि तेवढीशी स्ट्रगल केलेला आहे त्या लव्ह स्टोरीसाठी चंदननी, ते एक मार्चला तुम्हाला कळेल. नावच आमचंच आहे चंदन आणि महक. चंदनची महक कधीच कोण वेगळी करणार.